चैनल पोकर नाव आयोजित तारक संजीवनी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माई हुंडाई कुडा आणि साना होम्स कुंभारमाठ मालवण। तुमचं हक्काचं घर साकारण्यासाठी साना होम्सला आजच संपर्क साधा। आपण पाहताय कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाव। मी चिन्मय घुगरे। कोकण नावच्या आजच्या महिला विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला तुम्हा सर्वांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आजच्या महिला दिनानिमित्त आपण अशा महिलांची ओळख करून घेतो ज्यांनी स्वतःच्या क्षेत्रात एक स्वतःचा ठसा उमटवलाय आणि इतर महिलांसमोर एक चांगला आदर्श निर्माण करून ठेवलाय। अशाच एक मॅडम आपल्या सोबत आहे ज्यांचं नाव आहे अन्वेषा आचरेकर मॅडम। त्यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत। मॅडम, सर्वप्रथम तुमचं कोकण नावच्या कार्यक्रमात स्वागत। सुरुवातीला तुमचा एक छोटासा परिचय अगदी थोडक्यात आम्हाला करून द्यायचा आहे। नमस्कार, मी अन्वेषा आचरेकर। सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा। मी पर्यटन व्यावसायिक आहे। स्कूबा डायव्हिंग वॉटर स्पोर्ट हा आमचा व्यवसाय आहे। मी आणि माझे मिस्टर मिळून आमचा व्यवसाय करतो। धन्यवाद। आजपर्यंत तुम्ही या मुक्कामावर येऊन पोहोचलाय, या मुक्कामध्ये येईपर्यंत तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, कसा नेमका हा प्रवास होता? अडचणी म्हणजे सर्वप्रथम मला या व्यवसायाबद्दल काही माहितीच नव्हतं। मिस्टरांनी म्हणाले एकच वर्ष झालंय या व्यवसायाला, तर सविस्तर मला म्हणाले की आपण एक नवीन व्यवसाय सुरू करू। आम्ही फिशरमॅन, खरं तर मच्छीमार समाजाचा, तर मच्छीमारी आम्ही करतो पण त्यातून वेगळं असं काहीतरी करूया म्हणून त्यांनी पर्यटन ह्या व्यवसायामध्ये आम्ही आलो। छोट्या मोठ्या अडचणी आल्या आम्हाला, थोडस मार्केटिंग करणं किंवा काही करणं आमच्या अगोदर खूप जण होते, पण तरी सुद्धा एक दोघांनी सुरुवात केली, त्यांनी मला थोडी साथ दिली, त्या ह्याच्यावरती आम्ही हळूहळू सुरुवात केली। अडचणी ज्या तुमच्या आला त्यांचा सामना तुम्ही कसा काय केला आणि कोणाकोणाची अडचणींमध्ये तुम्हाला मदत लागली? अडचणी म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या चढ उतार हा असतोच, स्पर्धा असते, तर नवीन आल्यावरती समोरून थोडस त्रास असतात व्यवसाय म्हटला तर, पण तरीही या व्यवसायामध्ये उतरल्यावरती माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातील माझ्या बहिणी आणि इकडे सासरी ह्या सर्व लोकांनी सतत सांगितलं की छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये या गोष्टी असतात, तर कोण न डगमगता आपण ह्या व्यवसायामध्ये उतरू आणि तू यशस्वी होशील। तर त्यांनी खूप धीर दिला मला आणि सुरुवात केली आहे या व्यवसायानिमित्त। अजून तुमचे कोणते काही छंद आणि त्या छंद जोपासण्यासाठी तुम्ही काय काय करताय? छंद म्हणजे मला पहिली तर समाजसेवेची फार आवड लहानपणापासून, तर जेवढं शक्य होईल तेवढं मी समाज सेवा करण्याचा प्रयत्न करते। कुणाची लहान मोठी कामं असतील, काही मुलांची विद्यार्थ्यांची काही सर्टिफिकेट असतील, तर त्या दृष्टिकोनातून मी सर्व त्यांना मदत करते। दुसरं म्हणजे माझं घर सांभाळणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करते की दिवसभराच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून घराला मी थोडासा वेळ देईन। घरातील स्वच्छता ही फार मोठी गोष्ट आहे आणि तो एक मोठा छंद आहे माझा, त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत असते। मॅडम, माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे, आजचा महिला दिनानिमित्त, आजच्या महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना, इतर महिला ज्या आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? महिलांना माझं हेच सांगणं असेल की आजकालच्या जगात महिला कोणत्याही क्षेत्रात पाठी नाही आहेत। त्यांनी स्वतः जर ठरवलं तर त्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात। एखादं असं क्षेत्र असेल की ज्यामध्ये त्या कार्यरत नाही राहू शकत, तर महिलांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही प्रयत्न करा। सतत घर म्हणून घरामध्ये राहण्यापेक्षा मी प्रत्येक गोष्ट करू शकते, मग ते कोणतेही क्षेत्र असेल तुम्ही स्वतः ठरवा की मला या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना यश मिळेल। आणि प्रत्येक पुरुषांना मी सांगेन की तुम्ही महिलेच्या स्थिरपणे पाठी उभे राहा, कारण सतत आपण असं म्हणतो की एका पुरुषाच्या मागे स्त्री असेल तर पुरुष यशस्वी होतो, ही गोष्ट खरी आहे, पण जर पुरुषांनी जर त्या महिलेला जर हे केलं तर मी त्याचं मोठं उदाहरण आहे की माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं आणि त्यामुळे आज मी उभी आहे। तर माझं सर्वांना हे सांगणं आहे की महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीयेत, त्यांना मागे ओढू नका, त्यांना पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा। धन्यवाद मॅडम आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल। तर या होत्या अन्वेषा आचरेकर मॅडम। अशा अनेक महिला समाजामध्ये आहेत, त्यांनाही आपण भेटणार आहोत, परंतु तुर्तास इथेच थांबतोय। पण तुम्ही मात्र विविध कार्यक्रम पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाव।